शुभ दीपावली निमित्त सर्व एकमेकांना शुभेच्छांचा वर्षा होत असताना या औचित्याने काही व्यंकटराव पाटील कवळे पतसंस्थांचे आणि वाघलवाडा साखर कारखान्याचे चेअरमन मारुतराव कवळे कुरुचे यांनी नायगाव येथील पत्रकारांना रसायन मुक्त गुळ पावडरची बॅग भेट देऊन गोड गोड शुभेच्छा दिल्या। जी माणसं मनाचं मोठेपणा ठेवतात तीच माणसं वेगानं पुढे जातात पण मागच्यांना न विसरणारी असतात असं व्यक्तिमत्व असलेलं मारुतीराव कवळे गुरुजी यांनी हजारो तरुणांच्या हाताला काम दिलं, त्यांना स्वावलंबी बनवलं आणि अनेकांच्या मनात घर करणं असे सर्व गुण संपन्न असलेलं व्यक्तिमत्व मारुतराव कवळे गुरुजी यांना भावी आमदार म्हणून ते नायगाव मतदारसंघात ओळखले जातात। नायगाव शहरातील काही व्यंकटराव पाटील कवळे पतसंस्था या शाखेत नायगाव पत्रकारांना मारुतराव कवळे गुरुजी यांनी रसायन मुक्त गुळ पावडरची बॅग भेट देऊन शुभ दीपावलीच्या गोड गोड शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे, प्रभाकर लखपत्रेवार, सदस्य मतीन मुतखेडकर, नायगाव तालुका अध्यक्ष गजानन चौधरी, माजी अध्यक्ष माधव पाटील चव्हाण, तालुका उपाध्यक्ष शेख आरिफ, सचिव माधव बैकलवाड यासह तालुक्यातील पत्रकार आणि सदर पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते। मी या शुभ दीपावलीच्या निमित्तानं सर्व जनतेस, सर्व सभासदांना, या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो, कारण ही दीपावली म्हणजे वाईट विचारावर चांगल्या विचाराचा विजय आज झालेला आहे आणि म्हणून आपण ही दीपावली मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी करतो, कारण श्रीरामाचे विचार हे चांगल्या हेतूचे होते आणि रावणाचे विचार हे वाईट हेतूचे होते, जनकल्याणाचे नव्हते। जो जनकल्याणाचा विचार करतो अशा माणसाचा विजय म्हणून आज आपण ही दीपावली साजरी करतो आणि ह्या दीपावलीच्या निमित्तानं आपल्या भागाला खूप खूप काही पुढं नेता यावं, सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या घरामध्ये वेगवेगळ्या योजना नेता याव्यात, ह्या पद्धतीनं ह्या भागातील जनतेला मी खूप खूप शुभेच्छा। दीपावलीच्या निमित्ताने कोणता राजकीय संकल्प वगैरे काही नाही, पण मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की येत्या 15 तारखेच्या दरम्यान आपण वाघलवाडा तालुका उमरी येथे डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावाने एक मोठं प्रोजेक्ट उभं करत आहोत, त्या ठिकाणी त्याची उद्घाटन होणार आहे। आदरणीय ह्या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तरी मी आपल्या सर्व जनतेला आणि आपल्या पत्रकार बांधवांना पण विनंती करतो की आम्ही तर पत्रिका पाठवणारच आहोत, पण आपण सर्वांनी त्या ठिकाणी येऊन उपस्थित राहावं, याच्यासाठी उपस्थित राहावं म्हणतं की त्या ठिकाणी हजार तरुणांच्या हाताला काम लागणार, म्हणजे या भागातल्या हजार तरुणांना नोकऱ्या त्या ठिकाणी लागणार आहेत आणि या भागातल्या शेतकऱ्यांचा कच्चा माल पक्क्या मालात रूपांतर होऊन त्यांना एक चांगल्या प्रकारचं भाव मिळणार आहे आणि त्यातून शेतकऱ्याची प्रगती साधल्या जाणार आहे, या भागातल्या युवकांची प्रगती साधल्या जाणार आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगू। सर्व जनतेला मी विनंती करतो की या देशाचे नेते काँग्रेस पक्षाचे आदरणीय राहुलजी गांधी हे आपल्या इकडं भारत जोडो यात्रेमध्ये येणार आहेत, नायगावमधूनच ते पुढं मार्गक्रमण करणार आहेत, तरी जास्तीत जास्त जनतेने ह्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होऊन ह्या यात्रेची शोभा वाढवावी, कारण ही यात्रा म्हणजे सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन भारताला एकत्र बांधण्याचं काम आदरणीय राहुलजी गांधीच्या माध्यमातून होत आहे, तरी सर्वांनी उत्स्फूर्तपणे या यात्रेमध्ये सहभागी व्हावं ही विनंती। न्यूज 15 मराठी साठी हनुमंत चंदनकर, नांदेड।